भारताने आठव्यांदा आशिया चषक जिंकला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली ती सिराज मोहम्मदची सोशल मीडियावर तर विचारूच नका कौतुकाचे शब्द सल्ल्यावर सल्ले आणि अगदी बरच काही सुरू झालं आणि हो त्यामागचं कारणही तसंच आहे दोन हजार तेवीसच्या फायनल मध्ये सिराजने श्रीलंकेच्या सहा विकेट्स काढत सामना अगदी एकतर्फीच करून टाकला त्यामुळे सिराज हा एका रात्रीत हिरो झाल्याचं बोललं जाते मात्र मंडळी असं मुळीच नाहीये कारण सिराजचा हा प्रवास अतिशय खडतर असाय वडिलांचं निधन झालं तरीही सिराजने खेळणं थांबवलं नाही सिराजच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खेळत राहिला आणि धीराने लढतही राहिला अवघ्या काही वर्षात सिराजने भारतीय क्रिकेटवर आपली छाप सोडलीये तर याच दमदार सिराजची झुंजार वाटचाल पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिराज मोहम्मद हा मूळचा हैदराबादचा आहे आणि त्याचे वडील रिक्षा चालक होते कमावणारा एक आणि खाणारी तोंड बरीच असंच एकंदरीत समीकरण हे सिराजच्या कुटुंबाचं होतं क्रिकेट सारख्या महागड्या खेळाची आवड जोपासणं सिराज आणि त्याच्या घरच्यांसाठी जरा कठीणच होतं तरीही सिराजने आपली आवड जोपासत गल्ली मोहल्ल्यात आणि टेबल टेनिस स्पर्धांमध्ये तो खेळत राहिला वडिलांनी रिक्षा चालवत स्वतःच्या पोटाला चिमटा घेत सिराज आणि त्याच्या भावासाठी सगळे प्रयत्न केले आणि याचीच प्रचिती म्हणून सिराज आज भारतासाठी खेळतोय तर त्याचा भाऊ हा सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय टेनिस बॉल स्पर्धा वयोगट स्पर्धा मुश्ताक अली स्पर्धा विजय हजारे करंडक आणि रणजी स्पर्धा असे एक एक टप्पे सिराजने त्याच्या मेहनतीने पूर्ण केलेत रणजी स्पर्धेच्या दोन हजार सोळा सतरा हंगामात सिराजने हैदराबादसाठी खेळताना एक्केचाळीस विकेटचा पाऊस पाडला होता तेव्हा सनरायझर्स हैदराबादने दोन हजार सतराच्या आय पी एलसाठी सिराजला तब्बल दोन पूर्णांक सहा कोटी रुपये खर्चून त्यांच्या ताफ्यात सामील केलं होतं मात्र सनरायझर्सने एका वर्षातच सिराजला मुक्त केलं तरीही तो नाउमेद झाला नाही आणि पुढे दोन हजार अठराच्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला दोन पूर्णांक सहा कोटी रुपयांची बोली लावत संधी दिली होती दरम्यान त्याने अनेकदा संघाला सामना जिंकवण्यात सुद्धा मोलाची कामगिरी बजावली आहे दरम्यान त्याने अनेकदा संघाला सामना जिंकवण्यात सुद्धा मोलाची कामगिरी बजावली दोन साली सिराजला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली राजकोटमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीतून त्यानं आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तर दोन हजार सिराजने मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केले मात्र हे दोन्ही सामने त्याच्यासाठी काही खास ठरले नव्हते तर त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी भरपूर धावा कुठल्या होत्या मात्र त्याचं कसोटी पदार्पण हे थोडं खासच ठरले त्याने पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात मिळून पाच विकेट्स काढल्या दुसऱ्या ब्रिस्बेन कसोटीत पहिल्याच डावात त्र्याहत्तर धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स काढत त्याने वडिलांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली असंच म्हणावं लागेल तर त्याचं झालं असं की दोन हजार वीस साली कोरोनामुळे दुबईत आय पी एलचं आयोजन झालं होतं आणि ती स्पर्धा आटोपून विविध संघांमधले भारतीय खेळाडू हे एकत्र एक झाले आणि ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले बायोबबलच्या नियमांमुळे त्यांना दुबईहून थेट ऑस्ट्रेलियात जावं लागलं होतं तेव्हा बारा नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आणि सगळेच खेळाडू चौदा दिवस हॉटेल रूममध्ये बंदिस्त झाले मात्र आठच दिवसात सिराजला त्याच्या वडिलांचं निधन झाल्याचं समजलं सिराज हा वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता मात्र त्याने भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा कठोर क्वारंटाईनमध्ये राहावं लागलं असतं आणि त्याची भारतासाठी खेळण्याची आशाही धुसर झाली असती सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं तर दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते बी सी सी आयने सिराज मायदेशी परतण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवला त्याच दरम्यान सिराजच्या आईने आणि त्याच्या घरच्यांनी त्याला धीर दिला की तू भारतासाठी खेळावंस हे तुझ्या वडिलांचं स्वप्न तू साकार कर आणि तू भारतासाठी खेळलास तर हीच तुझ्या वडिलांना खरी श्रद्धांजली होईल असं त्याच्या घरच्यांकडून त्याला समजावून सांगण्यात आलं तेव्हा मन घट्ट धरून सिराजने ऑस्ट्रेलियात राहण्याचा निर्णय घेतला इतक्या जवळचा माणूस गमावून सुद्धा सिराजने देशाप्रतीच्या कामाला प्राधान्य दिलं सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराहच्या जोडीला टीम इंडियाचं मुख्य अस्त्र मोहम्मद सिराज बनलाय तर त्याच्या गोलंदाजीची धार किती आहे याचा अंदाज आता प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा बांधणं शक्य नाहीये स्विंगला पोषक हवामान मिळालं की हे अस्त्र तळपतं आणि विरोधी संघाची भंभेरी उडते एकेकाळी कसोटी विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या सिराजने वनडे क्रिकेटमध्येही कमाल करून आहे जानेवारी दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला सिराजनं वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं होतं आता भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातही तो भारतीय आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे सिराजला त्याच्या आगामी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका